बातम्या आता रत्नागिरीतली. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागात गेले 8 वर्ष कार्यरत असलेल्या आणि सध्या निलंबित असलेल्या शिक्षकानं माहितीच्या अधिकारात विचारलेली माहिती वेळेत न दिल्यानं रत्नागिरी परिषदेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय. शिक्षण विभाग प्रशासन आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप करत या शिक्षकानं आता शिक्षण विभागाच्या विरोधात उपोषणाचं हत्यार उपसलंय. सुशील पावरा असं या दापोली तालुक्यातील शिक्षकाचं नाव आहे. पावरा यांनी नियुक्तीच्या वेळी विभागाकडे दिलेली मूळ प्रमाणपत्र त्यांना परत मिळाली नाहीत. अनेक वेळा शिक्षण विभागाकडे प्रमाणपत्रकरिता अर्ज विनंत्या केला, पण शिक्षण विभागानं यावर कोणतीही हालचाल केली नाही. अखेर पावरा यांनी आपली मूळ प्रमाणपत्र कुठे आहे त्या चौकशीसाठी माहिती अधिकाराचा आधार घेतला. आणि तत्कालीन गट शिक्षणाधिकारी श्री एन के शिंदे यांनी धमकावल्या प्रकरणी 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करावा असा आदेश दिला. त्याचबरोबर नंतर या कागदपत्र गहाड प्रकरणात जिल्हा परिषदेला आयोगाने 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने मला व माझ्या मिसेसला नाहक त्रास दिला जात आहे. शाळेपर्यंत यायला मला भरपूर त्रास होत असल्यामुळं आणि शारीरिक आणि मानसिक ताण वाढल्यामुळं नोकरी करू का नको असं झालंय. आणि त्यातच माझ्या कुटुंबात जर ह्याच्यात जर काही बरे वाईट झालं तर त्यासाठी शिक्षण विभाग जबाबदार राहणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.